करवीर तालुक्यातील गणेशवाडी इथले दशरथ माने हे ताराबाई पार्क इथल्या एका कंपनीमध्ये नोकरी करतात। या कंपनीत जमा झालेली व्यापाऱ्यांची 7,31,859 रुपयांची रक्कम बँकेत जमा करण्यासाठी मोटरसायकलवरून सिक्युरिटी गार्ड बाळू मानेसह आले होते। दरम्यान ते लक्ष्मीपुरी इथल्या रिलायन्स मॉल जवळील एका दुकानातील रक्कम घेण्यासाठी आले होते। ते या दुकानात चालत जात असताना फोर्ड कॉर्नर कडून आलेल्या मोटरसायकलवरील दोघा चोरट्यांनी दशरथ माने यांच्या हातातील पैशाची बॅग हिसडा मारून धूम स्टाईलने उमा टॉकीज रोडकडे पलायन केलं। माने यांनी तत्काळ लक्ष्मीपुरी पोलिसात धाव घेतली। त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केली, मात्र चोरटे पसार झाले होते। संध्याकाळी पोलिसांनी शहरातील 8 ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। तपासणीसाठी 4 पथकं नेमण्यात आली असून स्थानिक सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक चोरट्यांचा शोध घेत आहे।